सायकल आणि चारचाकी वाहन यांच्या चोऱ्याच्या अनुषंगानं विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगानं माननीय DCP धोत्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक विशेष पथक सिंहगड पोलीस स्टेशनचं तयार केलं होतं. त्या पथकामध्ये API निकम आणि PSI भांडवलकर हे दोघेही त्या पथकामध्ये नेमले होते आणि आमच्या सिंहगड पोलीस स्टेशनचा DB स्टाफ त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल तारू आणि इतर सहकारी होते. तर मागील 2 महिन्यापासून ह्या मोटरसायकल आणि चारचाकी चोरांच्या पार्टीवर आमचं पथक होतं. आम्हाला अशी माहिती मिळाली होती की दोघे नवरा बायको आहेत आणि हे दोघं नवरा बायको रात्रीच्या वेळी बाहेर पडून ह्या वाहनं चोरतात अशी माहिती मिळाली होती. परंतु त्यांचा कुठलाही ठाव ठिकाण आणि बाकी गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु गोपनीय माहिती काढून आणि बारकाईने तपास करून त्याच्यामध्ये या दोन्ही नवरा बायको हे जे दोन्ही आरोपी आहेत यांचा तपास आमच्या पोलिसांनी लावला आणि एका ठिकाणी आलेले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांना आम्ही त्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत आपण 17 वाहनं जप्त केलेली आहेत. त्याच्यामध्ये 8 चारचाकी वाहनं आहेत, त्याच्यामध्ये इको वाहनं आहेत, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ आहे, हुंडाईचे ॲक्सेंट कार आहेत. ही अशी 8 वाहनं चारचाकी आणि 9 2 चाकी वाहनं असे 17 गुन्हे त्यांच्याकडून ओपन झालेले आहेत आणि सर्व प्रॉपर्टी त्यांच्याकडून जप्त केलेली आहे. या दोघांचंही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दोघांच्यावरही यापूर्वी सातारा, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड या ठिकाणी 14 मोटर वाहन चोरीचे गुन्हे आहेत. मोटर वाहन चोरणारे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांनी पुणे शहर, सातारा, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी वाहन चोऱ्या केलेल्या आहेत. पुणे शहरामधले 17 वाहन चोरीचे गुन्हे आपण यावर्षी आता उघडकीस आलेले आहेत त्यांच्याकडून. रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची मोडस अशी होती की हे राहण्याच्या ठिकाणापासून दूर लॉजवर राहायचे, छोट्या मोठ्या लॉजवर राहायचं, दिवसभर त्या ठिकाणी थांबायचं, रात्रीच्या वेळी हे बाहेर पडायचे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्यांना ज्या वाहनाची सोयीचं वाटेल अशा ठिकाणी टेहळणी करून 2-4 चाकी वाहन चोरी करायचे. आणि काही वाहनं यांनी स्क्रॅप डीलर्सने विकलेली आहेत, अगदी नागपूर, शिर्डी, नगर अशा भागामध्ये विकलेली आहेत. ती आपण तिथून ताब्यात घेऊन जप्त केलेली आहेत आणि काही वाहनं त्यांनी लपवून ठेवली होती. अशी 17 वाहनं जप्त केली. हो हो, त्यांना त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत. हा स्वतः गॅरेजमध्ये काम करायचा त्यातला आरोपी, त्याला गॅरेजमध्ये काम असल्यामुळे गाड्यांची माहिती होती, इग्निशनची माहिती होती. तर यांच्याकडे काही चाव्यांचा जुडगा आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या चाव्या आहेत. त्याचबरोबर एक कात्री मिळालेली आहे, विशिष्ट कात्री मिळालेली आहे, ती पण आपण जप्त केलेली आहे. आणि या प्रकारे तो त्या चाव्या आणि कात्री यांचा वापर करून दरवाजा पण उघडायचा, गाडीचं स्टिअरिंग लॉक पण उघडायचा आणि गाडी चालू करून घेऊन जायचं. या दोघांना हो बरोबर. काय वाक्य बोल ते माझ्या तोंडात नका.